आधीच लेट लथीफ, त्यात कामाच्या नावाने ओरड वर दांड्या म्हटल्यावर वरिष्ठांची काय प्रतिक्रिया असेल याची कल्पना करा. तशीच मानसिकता पावसाच्या बाबतीमध्ये बळीराजासह आम जनतेला झाली आहे. आता अचानक पावसाने दडी मारल्यामुळे विटा व खानापूर आटपाडी तालुक्यातील लोक शेतकरी हैराण झाले आहेत आणि अशा भयंकर दुष्काळाला होरपळून ते निघत आहेत. गेल्या 3-4 दिवस खानापूर तालुका आणि विटा शहरामध्ये पावसाने दडी मारली आहे. आता तर आकाश निरभ्र आणि कडक ऊन असे चित्र दिसून येत आहे. तालुक्यासह विट्यातील लोक चिंताग्रस्त बनले आहेत. यंदा बेंदूर साजरा झाला नाही तर कुठे बैलांची मिरवणूकही दिसली नाही. खरीपाच्या पेरण्या रखडल्या होत्या तर काही शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, पण पावसाने ओढ दिल्याने शेतीची नांगरट कुळवणे तसेच पेरण्यासाठी घातलेला खर्च मातीमोल जाण्याच्या काळजीने शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. आता पुन्हा दुष्काळाला सामोरं जावे लागणार की काय या भीतीमध्ये शेतकरी आणि सामान्य जनता चिंतेत सापडली आहे. विटाहून नवा महाराष्ट्र न्यूज साठी शिराज शेखरकर. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.